नमस्कार मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या वर्गासाठी आपण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय आहे या विषयांतर्गत आकलन भाग एक आपण पाहणार आहे। सूचना पालन, आपल्याला करायचे आहे म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला काही सूचना दिल्या जातात तर त्या सूचनांचं पालन करून आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधावयाचे आहेत। म्हणजे जे पर्याय आपल्याला दिले जातात त्या पर्याय आपल्याला कोणते बरोबर आहेत ते शोधावयाचे आहेत। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रश्नासह स्पष्टीकरण केलं जाणार आहे, म्हणजे परीक्षेमध्ये कशा पद्धतीने उत्तर शोधायचं तेही आपल्याला सोप्या पद्धतीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहे, जेणेकरून पटकन आपल्याला उत्तर देता येतील। मित्रांनो, जर आपण नवीन असाल तर मखदुमसर मराठी हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपणास नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल। मित्रांनो, तसेच आपल्याला मित्रांनो ऑनलाईन टेस्ट जर सोडवायची असेल किंवा शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील तर मखदुमसर.com www.मखदुमसर.com या वेबसाईटला भेट द्या आणि आपण नवनवीन प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी पाहू शकता किंवा ऑनलाईन टेस्ट सोडवू शकता सरावासाठी। मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत, हा प्रश्न पाहत असताना बघा प्रश्न काय आहे। तर प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी काही मुळाक्षर दिलेली आहेत आणि त्याच्याखाली सांगितलं आहे वरील मालिकेत कुत्रा, मांजर, गाय, घोडा, हत्ती या प्राण्यांना अनुक्रमे क, म, ग, ह या वर्णाक्षरांनी दर्शवले आहे। कोणत्या वर्णाक्षरांनी? क, म, ग, ह। प्रत्येक प्राण्यानंतर पुढील पाचव्या स्थानावर तोच प्राणी आहे असे किती वेळा झाले आहे ते आपल्याला शोधायला सांगितले आहे। आता मित्रांनो, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर क, क नंतर एक, दोन, तीन, म्हणजे तीन नंबरला क आहे म्हणजे हे येत नाही। ग, एक, दोन, तीन, चार आणि पाच, पाच नंबरला इथं ग येतं। मग आपण समजा इथं अशी खून केली, इथं अशी खून केली तर या ठिकाणी एक आलं। ग नंतर बघितलं एक, दोन, तीन, चार, पाच म्हणजे ग आपण या ठिकाणी खून करूया, इथं ग ला दोन येतं। पुन्हा आपण क चा विचार करायला गेलो तर क नंतर परत पाचव्या स्थानावर क येत नाही। म चा विचार करायला गेलो तर एक, दोन, तीन, चार म्हणजे म पण येत नाही। ह चा विचार करूया, एक, दोन, तीन, चार, पाच म्हणजे ह येतं। म्हणून आपण या ठिकाणी ह ला असे त्रिकोण करूया आणि या ठिकाणी तीन अंक लिहूया। त्यानंतर आपण मित्रांनो जर विचार करायला गेलो तर घ आलं, घ नंतर एक, दोन, तीन, चार, पाच म्हणजे घ आलं। या ठिकाणी आपण तीन रेषा मारूया, या ठिकाणी अशा तीन रेषा मारूया आणि इथं चौथा आकडा लिहूया। त्यानंतर म चा विचार करूया, आपण ग चा विचार करूया, ग नंतर एक, दोन, तीन, चार, पाच येत नाही। म नंतर एक, दोन, तीन, चार, पाच नाही। ह नंतर परत आपण विचार करूया, एक, दोन, तीन, चार चौथ्या स्थानी येतं त्यामुळे हे येत नाही। परत घ नंतर आपण विचार केला तर एक, दोन, तीन, चार, पाच। क नंतर विचार करायला गेलो तर कही चौथ्या स्थानावर आहे म्हणजे तेही नाही। ग नंतर विचार करूया आपण तर एक, दोन, तीन, चार, पाच ते पण नाही। नंतर आपण ह नंतर विचार करूया तर ह तिसऱ्या स्थानावर आहे। म नंतर विचार करूया, एक, दोन, तीन, चार, पाच क येतं। क नंतर विचार करायला गेलो तर कही तिसऱ्या स्थानावर आहे। परत आपण खालच्या ओळीला ह कडे घ्या, ह नंतर एक, दोन, तीन, चार, पाच म्हणजे ह पण नाही। घ चा विचार केला तर क, एक, दोन, तीन, चार, पाच ह येत। परत क चा विचार केला तर या ठिकाणी एक, दोन, तीन, चार, पाच म्हणजे हे येत नाही। आपण या ठिकाणी म चा विचार करत असताना बघा जरास आपले गपलत झाले, एक, दोन, तीन, चार, पाच म्हणजे इथं म चा विचार जर आपण करायला गेलो तर या म पासून समजा इथं चार रेषा दिल्या तर या म पर्यंत आपल्या इथं चार रेषा दिल्या म्हणजे इथं पाचवा आकडा येतो। मग त्यानंतर जर विचार करायला गेलो तर ग नंतर एक, दोन, तीन, चार, पाच ह येतं। परत इथून म पासून विचार करायला गेलो तर एक, दोन, तीन, चार नाही, एक, दोन, तीन, चार, पाच म्हणजे इथं म येतं। मग समजा इथं आपण चौकोन केला, इथं चौकोन केला तर
तिथं सहा आकडा येतो आणि मग याच्या पुढे जर आपण बघितलं तर इथं आपल्याला पाचवं स्थान कुठं मिळत नाही. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार करायला गेलो तर एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे आता सहा वेळा आपल्याला काय झालेलं आहे तर पाचव्या स्थानावर तोच प्राणी असल्या आपल्याला पाहावयास मिळतो. किती वेळा? सहा वेळा. आता पर्यायामध्ये पर्याय क्रमांक एकला चार आहे, दोनला सात आहे, तीनला पाच आहे, चारला सहा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक चार हा योग्य आहे. पर्याय क्रमांक चार हा योग्य उत्तर आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला या ठिकाणी एक दोन तीन आणि चार वर्तुळ दिले जातात त्यावेळी आपल्याला चौथ्या क्रमांकाचं वर्तुळ काय करायला पाहिजे तर रंगवायला पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो काळजीपूर्वक आपण जर प्रश्नाची उत्तरं शोधली तर आपल्याला 100% यश हे निश्चित येऊ शकतं. पुढील प्रश्न बघा. सकाळ सरत आली तशी घरातील गर्दी गडबड कमी कमी होऊ लागली. या वाक्यात किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वात जास्त आहे? आता आपण या ठिकाणी काय करायचं आहे तर पहिल्यांदा तीन अक्षरी घेऊया कारण सकाळ तीन अक्षरी शब्द आहे. एक दोन तीन म्हणजे तीन अक्षरी एकूण किती शब्द आहेत तर तीन शब्द आहेत. त्यानंतर परत आपण घेऊया दोन अक्षरी शब्द. दोन अक्षरी शब्दांचा विचार करायला गेलो तर आली एक दोन तीन आणि चार म्हणजे दोन अक्षरी शब्द एक दोन तीन आणि चार म्हणजे दोन अक्षरी शब्द किती झाले तर चार झाले. आणि मग परत चार अक्षरी शब्द एक दोन आणि तीन. चार अक्षरी शब्द किती आहेत? तीन आहेत. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी मित्रांनो काय झालेला आहे किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वात जास्त. सर्वात जास्त जर म्हटलं तर दोन अक्षरी शब्दांची संख्या काय आहे सर्वात जास्त. म्हणजे पर्याय क्रमांक दोन दोन हा बरोबर आहे. पर्याय क्रमांक दोन आपल्याला या ठिकाणी जो असेल तो रंगवावा लागेल. गोल त्याचं वर्तुळ जे आहे ते आपल्याला काय करावं लागेल रंगवावा लागेल. दोन पर्याय बरोबर आहे अशा पद्धतीनं. म्हणजे आपल्याला काय करायचं शोधत असताना थोडक्यात आपल्याला ते उत्तराची मांडणी करायची आहे ते सोपं जाऊ शकतं अशा पद्धतीने आपण केलं तर. पुढील प्रश्न आहे. अस्ताव्यस्तपणा या शब्दातील उजवीकडील तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? आता बघा काय सांगितलं आहे. अस्ताव्यस्तपणा या शब्दातील उजवीकडील तिसऱ्या अक्षराच्या. आता उजवीकडून तिसरं अक्षर म्हटलं तर एक दोन तीन म्हणजे स्त येतं ते उजवीकडून तिसरं अक्षर. तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या. आता त्याच्या डावीकडून दुसरं अक्षर कुठलं येतं तर एक आणि दोन ता येतं. बघा काय सांगितलंय ते झालं डावीकडील तिसरं अक्षर. आणि मग परत काय सांगितलंय उजवीकडील तिसरं अक्षर कोणतं. म्हणजे आता या स्ताच्या उजवीकडील तिसरं अक्षर म्हटलं तर एक दोन तीन म्हणजे या ठिकाणी प हे अक्षर येतं. मग आता आपण पर्यायामध्ये प हे अक्षर येते का पाहायचं. बघा पर्याय जर आपण बघितले तर एकला स्त आहे, दोनला ना आहे, तीनला त आहे आणि चारला प आहे. म्हणजे पर्याय क्रमांक चार. पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे. उत्तर चार हे या ठिकाणी बरोबर येतं. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं प्रथम आपल्याला उजवीकडून आणि डावीकडून लक्षात आलं पाहिजे. डावीकडून म्हणजे या बाजूनं आणि उजवीकडून म्हणजे या बाजूनं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे पुढील प्रश्न बघा. माहेराची प्रेमळ नाती त्या मातीतून पिकते प्रीती. कंसावरची माणिक मोती तिथे भिरभिरे स्मृती पाकरू. या ओळीमध्ये र म व त ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहे? आता प्रथम आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो तर या ठिकाणी काय विचारलं आहे र म आणि त अनुक्रमे किती वेळा आलेले आहेत आपल्याला विचारले. त्यामुळं ती अक्षर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं मोजायचे. आता र चा विचार करायला गेलो तर एक दोन तीन चार पाच म्हणजे र पाच वेळा झालं. त्यानंतर म चा विचार करूया एक दोन तीन चार पाच सहा सात
मग सात वेळा आहे आणि मग दुसरं काय नाही काय तो पहिल्यापासून पाहूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ सहज सोप आहे आठ पाच सात आठ म्हणजे आता या ठिकाणी पर्याय बघा सात पाच नऊ पाच नऊ सात पाच सहा आठ आणि शेवटचा पर्याय आहे पाच सात आठ पाच सात आठ म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक पाच सात आठ तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर मचा विचार परत एकदा आपण करूया कारण सात या ठिकाणी आले म्हणजे हे सात बरोबर आहे का पुन्हा एकदा खात्री करूया आपण एक दोन तीन चार पाच सहा आणि मित्रांनो आपण ह्या ठिकाणी स्मृती हे सात नंबर आपण म धरलेले आहे परंतु स्मृती यामध्ये म हे पकडलं जात नाही हे काळजीपूर्वक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे जर आपण हे सात उत्तर लिहिलं तर आपला पर्याय क्रमांक चार येतो म्हणजे आपलं उत्तर चुकतं म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक पाहिजे सहा पाहिजे मुद्दा मी या ठिकाणी सात सुरुवातीला घेतलं होतं कारण आपण मृ यामध्ये म पकडणार आहोत आणि असं पकडल्यामुळं आपली गफलत होऊ शकते म्हणून हे जे रु स्वरूपाचे जे शब्द असतात त्याला आपण क्रू म्हणू क्रू म्हणू तर प्रामुख्यानं हे शब्द आपण यामध्ये पकडायचे नाहीत म्हणजेच म किती आले तर सहा मग आता पाच सहा आठ आपण जर पर्यायामध्ये बघितलं तर पाच सहा आठ हा तीन क्रमांकचा जो पर्याय आहे तो योग्य येतो ठीक आहे पुढील प्रश्न बघा अथांग पसरलेला रत्नाकर आणि अनंत विस्तारलेलं अवकाश नेहमीच आपल्या शुद्रपणाची जाणीव करून देत मला या वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या पाच अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे तर दोन अक्षरी शब्द आणि दुसऱ्यांदा सांगितलं आहे पाच अक्षरी शब्द मग पहिल्यांदा दोन अक्षरी शब्द मोजायला पाहिजे आपल्याला दोन अक्षरी शब्द म्हटलं तर या ठिकाणी आणि हा एक शब्द येतो दोन अक्षरी त्यानंतर परत शुद्रपणाची जाणीव करून देत मला एक आणि हा एक तीन म्हणजे दोन अक्षरी शब्द झाले तीन पुन्हा काय सांगितलं आहे पाच अक्षरी शब्दांची संख्या आता पाच अक्षरी शब्दांचा जर विचार करायला गेलो तर या ठिकाणी पसरलेला एक विस्तारलेला दोन शुद्रपणाची तीन म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पाच अक्षरी शब्दांची संख्या किती आहे तर तीन आहे दोन अक्षरी शब्दांची संख्या तीन आणि पाच अक्षरी शब्दांची संख्या तीन पुन्हा फार झालं तर मजा एक दोन आणि तीन दोन अक्षरी एक दोन आणि तीन तीन अक्षरी तीन म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार करायला गेलो तर पाच अक्षर आणि दोन अक्षर या दोन्ही शब्दांची संख्या कशी आहे तर समान आहे म्हणजे त्याला आपण समसमान म्हणू समसमान आहे म्हणून मग समसमान जर आपण विचार करायला गेलो तर या ठिकाणी पर्याय बघा दोनने जास्त एकने जास्त एकने कमी आणि शून्य मग समसमान म्हटल्यानंतर या ठिकाणी पर्याय क्रमांक येतो चार शून्य पर्याय क्रमांक कुठला येतो तर चार येतो कारण दोन्हीचा समान आहेत त्यामुळं पर्याय आपल्याला स्वतः बरोबर आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद